बेंगलोर मुंबई ते बडोदा याला की जवळपास 3,000 ते होते की प्रयोग आतापर्यंत पूर्ण महाराष्ट्र गुजरात कर्नाटक आंध्र या ठिकाणी केलेले आहेत. त्याचं रिकॉग्निशन त्यांनी घेऊन त्यांनी शंकराचार्यांच्या हस्ते तिला तो पुरस्कार मिळाला. सिंधू ते सत्कार सोबत तिने मुंबईच्या डॉक्टरमध्ये कार्यक्रम घेतला. सिंधू त्यांनीचा सत्कार केलेला होता. उगुस सारख्या ठिकाणी राहून सुद्धा त्या ठिकाणी एक सितारोपी कोच हाय पूर्ण पॅन इंडिया लेवलचे कार्यक्रम झाला होता. त्याच्यामध्ये पण तिला पूर्ण फायनल लेवल पर्यंत गाण्यामध्ये ती पोहोचली होती आणि तिचं सौभाग्य सुरेश वाडकरांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आलं होतं. सुरेश वाडकरांसमोर तिने गाणं म्हटलं होतं आणि त्याचे जज सुरेश वाडकर स्वतः होते. हा कार्यक्रम पुण्याला यशवंतराव चव्हाण सभागृह आहे कोथरूडचं त्या ठिकाणी हा कार्यक्रम झाला होता. तर असे सांगायला बसलो तर तिथली स्वप्नार नाही, कारण हा 27 वर्षाचा प्रवास दादामुळे 10 मिनिटात 12 मिनिटात सांगा ते शक्य होणार नाही आहे. त्यातलं काही मुद्दे घेऊन सांगायचा त्या कौतुकामध्ये साकार करण्याचा प्रयत्न मी करतोय. सगळ्यात हे सगळे झाले तुझ्या प्रोफेशनशी, परंतु प्रोफेशनच्या व्यतिरिक्त ज्या वेळेला आपण म्हणतो की भाई काहीतरी वेगळं मी करते. गुगुसला एक किडनॅपिंग झालं होतं, किडनॅपिंगचं प्रकरण खूप गाजलं होतं. मला वाटते 2011ची गोष्ट असेल ते. आणि गुगुस पोलिसांची ठाण्याला त्याला लाकडे होते, माझे चांगले मित्र होते. ते बिचारे 15 दिवस 1 महिना वैतागले होते आणि सुरेश हक नावाचे SP होते ते. सुरेश साहेबांना सांगितलं की तू हे केस जर 2 दिवसात नाही निकाली लावलीस तर काय पनिशमेंट आहे ते समजून घेशील. रात्री मला एक दिवस 9:30-10 वाजता फोन आला त्यांचा की म्हणजे सर मला थोडंसं काम आहे तुझ्याकडे भेटायला येऊ का. तर या ना काय प्रॉब्लेम. त्यांना थोडीशी माहिती होती त्याच्याविषयी. मला रिक्वेस्ट दिली त्यांनी, तर मी म्हटलं बरं तिची डायरी असून मला काही अडचण नाही. तिला विचारलं आणि वेळ दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याची वेळ ठरली आणि जवळपास सकाळी 11:30 ते 3 वाजेपर्यंत तो मुलगा त्याला किडनॅप केलं होतं. किडनॅपर शोधण्याकरता ती मोहीम होती, पण तो मुलगा फुटत नव्हता. पोलिसांच्या सगळ्याच्या त्याला बसून जवळपास 4:30 ते 5 वाजताच्या प्रयत्नानंतर तो मुलगा फुटला. सगळी त्यांनी स्टोरी सांगली आणि त्यावेळेला की जे 1 महिन्यापासून चंद्रपूर डिबी स्क्वॉड म्हणा क्राईम ब्रांच हे सगळे वैतागून गेलेले होते की केस सॉल्व्ह करण्याकरता आणि ती केस सोडून दिली होती. म्हणून त्यावेळेला आठवतं की सुरेश स्वतः भुकुस पोलीस स्टेशनला येऊन तिथं सत्कार केला. हे जोरामध्ये अविस्मरणीय क्षण असतात की ज्या ठिकाणी सुरेशकडे मला भेटतो मी कधी भेटलो नव्हतो, पण तू या गोष्टी वाचल्याविषयी त्यांची भेट झाली. म्हणजे म्हणतो की तुमच्या यशामध्ये माझा सहभाग हा अशा प्रकारे कुठेतरी प्रयत्न करायचा आम्ही प्रयत्न केला. जे जिजाऊचे जे प्रयोग आहेत त्या जिजाऊच्या जवळपास 3-4 व्यक्तिरेखा करते आहेत. एक तर मी राष्ट्रमध्ये जिजाऊ बोलते हा एक तिचा प्रयोग आहे की जो महाराष्ट्रातलं मला नाही वाटत कुठलाही जिल्हा असा सुटला असेल. कोल्हापूर, पन्हाळगड, सिंधुदुर्ग, मराठवाडा तर तिला म्हणजे डोक्यावरती घेतो. आता परवाच ती परभणी आणि बीड लातूर करून आलेली आहे. गोवा या ह्याच्यातून जे काही तिचे अनुभव आहेत की गोंधळ सारखं गाव की जे दारुड गाव तिच्या प्रयोगामुळे आज ते गाव आदर्श गाव आहे. तिथल्या गावातल्या लोकांनी दारू सोडलेली आहे, दारू बंदी केलेली आहे आणि लोक स्वतःहून येऊन सांगतात रंगपंचमीच्या दिवशी ती ताई आज आमच्याकडे कोणी दारू पिलं नाही बरं का. आणि ती बाई येऊन सांगतं की ताई आज माझा नवरा दारू पिला नाही म्हणून मी आज या महिन्याच्या खर्चातून साडी घेतली आहे. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच आमच्या दोघांचं कौतुक आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या कार्यक्रमाचं या सगळ्या एपिसोडचं किंवा या सगळ्या प्रसंगाचं जर श्रेय कोणाला द्यायचं असेल तर या जिजाऊ बोलते हा जो प्रयोग आहे की जो राजाभाऊ गोदावर काकांनी सुरुवात प्रियदर्शनीमधून करून दिली होती त्या कार्यक्रमाची. म्हणजे ते छोटंसं एक 10 मिनिटाचं नाटुकलं त्याचं 3 तासामध्ये त्याला तयार करून लोकांसमोर जवळपास 3-4 हजार लोकांना एका ठिकाणी थांबून ठेवायचं संगीत त्याला बॅकग्राऊंड देऊन हे काम ती गेले 10-12 वर्षापासून अव्याहत करते. म्हणून म्हणतो की 3,000 वरती तिच्यात प्रयोग
झालेले आहेत. याच्यातून आनंद तर होतोच, स्वतःला आनंद जेवढा मिळतो त्याच्यापेक्षा जास्त आनंद मिळतो त्या समोरच्याला मिळतो. आणि त्याच्यामुळे कधी कधी काय बऱ्याच वेळा मला असं विचारलं जातं की तुम्ही चैतन्य त्यांचे मिस्टर आहेत ना. मला ऑफिसमध्ये मला म्हणतात की विजय खटी म्हणून, पण बाहेर जर मी निघालो तर मला चैतन्यचे मिस्टर म्हणून ही माझी ओळख आहे. याच्यापेक्षा जास्त आशुदादांच्या कार्यक्रमाचं या सार्थक काय असू शकणार. आता हे जे सगळं आहे हे करताना विशेष जी आहे ती म्हणून म्हटलं की मी प्रोफेशनल सोशल वर्कर आहे आणि ती ज्याला काय म्हणतो आपण ती जन्मजात आहे, कारण तिला तिच्या घरच्या लोकांना घरच्या आईवडिलांचे वारसा आहे. तिचे वडील राजकारणी होते, प्रभाकर व पुण्यवर म्हटल्यानंतर या मूल बेंबळा याच्यामध्ये एक नावाजलेलं व्यक्तिमत्व होतं, तिचे काका तसेच. पण हे सगळं करत असताना कुठेतरी याचा फायदा आपण जिथे राहतो त्या लोकांना देण्याचा प्रयत्न तिने केला. आता तिच्यामध्ये सुद्धा माझा वाटा खूप काही असं मी म्हणत नाही, परंतु आमच्याकडे म्हणजे कारण मला आई वडील नाही आहे त्याच्यामुळे मी तिच्या आई वडिलांना माझे आई वडील म्हणतो, ती त्यांच्याकडे काम करणारी एक कुटुंब होतं भांडे घासणारं त्याला म्हणतो आपण. तिची मुलगी, वडील नाही तिला, कोणीच नाही. तिची इच्छा की मला पोलीस व्हायचं आणि ती काहीच नाही, म्हणजे फक्त 12 वर्ग पास होती ती नापास होती 12 वर्ग ती. आणि त्या दिवाळीच्या आम्ही गेलो आणि ती म्हणाली की नाही काका कसे करून मला करायचं वगैरे वगैरे करून ते प्रकरण झालं आणि तिला आम्ही घेऊन आलो. मी म्हटलं भाई पोरीबाईची जात आहे, नवीन पोरगी आहे, तिला आपल्या घरी कसं आणायचं. पण तिची इच्छा होती, मी तिला सपोर्ट केला, ठीक आहे आण. ती घरी राहिली आमच्याकडे, तिला ट्रेन केलं, सगळं केलं आणि फायनान्शियल सपोर्ट तिला पाहिजे होता. तर माझ्याकडे एक वॅकन्सी होती त्या काळामध्ये, त्या पिरियडमध्ये, तर तिला मी जवळपास 6 ते 7 हजारची नोकरी तिला मी दिली. तिने तिथून तिला घुग्गुसवरून ती चंद्रपूरला यायची, पोलीस ग्राउंडला प्रॅक्टिस करायची, सगळं करायचं. आणि आज या पूर्ण या एवढ्या मोठ्या व्यासपीठाला सांगायला अभिमान वाटतो की आज ती सिरोंच्या जवळ असलेल्या आसरली सारख्या पोलीस स्टेशनमध्ये ती आज पोलीस आहे. ज्या कुटुंबाकडे सकाळी खाल्ल्यानंतर संध्याकाळी काय खायचं हा प्रश्न, तिथली ही मुलगी तिच्या छोट्याशा प्रयत्नांमुळे आज पोलीस आहे. आणि असा आठवडा तर जाऊ द्या, दिवस निघत नसेल की ती फोन करत नाही ताई तू कशी आहेस म्हणून. नातं नाही, गोत्र नाही, जात नाही, पात नाही, त्याच्या पलीकडे जाऊन तिने केलेलं जे कार्य आहे ते म्हणजे नाव मी तुला सांगू शकतो, वनमाला राऊत म्हणून तिचं नाव आहे आज. दुसरं, माझ्याकडे माझ्याच ऑफिसमध्ये काम करणारा होता BSc झालेला मुलगा आणि BSc गोल्ड मेडल सुद्धा तो इंदोरचा कॅम्पसमध्ये आमच्याकडे आला आणि एक सीसीआर ऑपरेटर म्हणून होता, परंतु तो पहिल्या दिवसापासून सेट नव्हता. एक दिवस आला की म्हणे असं आहे असं आहे माझं सगळं लाईफ इथं असं होत आहे. त्याला मोटिवेट करून तू तिला ताई म्हणायचं, कारण जिजाऊच्या कार्यक्रमात तू तिच्यासोबत 2 दिवस आला, 2 कार्यक्रम बघितले, तिथनं तू पुढे आला की म्हणे ताई मला नाही. त्याला MSc करता पाठवण्यामध्ये पालकत्व स्वीकारत असेल तर कोणी तर चैतालीने स्वीकारले. आज तोच मुलगा जो इथे BSc ट्रेनिंग म्हणून आमच्याकडे जॉईन झालेला, ही नोकरी सोडून त्यांनी MSc नॅनो टेक्नॉलॉजी केलं, गोल्ड मेडलिस्ट आहे MSc नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये. तिथून त्यांनी गेटची एक्झाम दिली, IIT इंदोरला सिलेक्ट झाला PhD साठी. आज तो डॉक्टरेट झाला, आज USA मध्ये आहे. तोही एकही आठवडा असा जात नाही की तो तिथून फोन करत नाही की ताई तू कशी आहेस म्हणून. हेच आमच्याकरता देण आहे किंवा हेच आमच्याकरता मिळालेलं पाठबळ आहे आमच्याकरता की पुढचे कामं आम्हाला करण्याकरता मिळालं पाठबळ आहे. तिसरं उदाहरणं खूप आहेत, पण एक नेमके तर सांगायचं तिसरं उदाहरण आहे. अहेरीची मुलगी आहे, अपंग आहे ती. सालभेकर काकांना सालभडे काकांना माहिती आहे, तिचा भाऊ आत्ता आमच्या काकांनी ऑपरेट करून दिलं आणि तिच्या ऑपरेशनकरता आमच्या सगळ्या इथल्या JU या सगळ्यांनी मदत पण केली आहे तिला. ती अपंग मुलगी, तिने अहेरीचा हिचा कार्यक्रम बघितला जिजाऊचा, ती आत्महत्या करायला निघालेली होती. आणि त्या जिजाऊचा कार्यक्रम झाल्यानंतर ती व्हीलचेअरवरती आली आणि त्या मिटिंगवर म्हणाल की ताई मला जगायचा. आणि तिथून जो तिचा प्रवास निगेटिव्हिटीकडून पॉझिटिव्हिटीकडे सुरू झाला आणि ती रायटर घेऊन 12वीमधील 68% मार्क घेतले आणि आज ती ग्रॅज्युएट करते. सांगायला बसलो तर असे अनेक उदाहरणं आहेत तिच्या आपल्या लाईफमध्ये येतात, परंतु वेळेचं बंधन
आपली श्रवणशक्तीला श्रवणशक्ती अन्याय न करता पुढे जाऊया. या सगळ्या याच्यामध्ये जे जे अनुभव आहेत, आपण या सगळ्या नाण्याच्या एक बाजू बघितल्या. सगळे आपण चांगलं बोलत आलो, हे मी केलं, हे केलं, याच्यात यश मिळालं, त्याच्यात यश मिळालं, परंतु याच्यामध्ये हे सगळा प्रवास करताना, हा जो काही 15 वर्ष 20 वर्षाचा प्रवास आहे, याच्यामध्ये अडचणी सुद्धा भरपूर आल्या. एका मला असं होतं, एक कार्यक्रम करायलाही गेली होती, मी म्हटलं नको आज कार्यक्रमाला, कार्यक्रम करायला गेली आणि तोही माझ्याचकडचा कार्यक्रम होता आणि मी दौऱ्यावरती, कारण मी साधारणतः 15 ते 20 दिवस बाहेर असतो, कारण माझ्याकडे इथून मी जवळपास 6 राज्याचे 6 प्लान बघतो. मी नव्हतो इथे आणि रुग्णेत माझा मुलगा घरात होता, त्याला झोपून चालली गेली आणि ही रात्री आली जवळपास 12:30-1 वाजता कार्यक्रम आटोपून. थंडीचे दिवस, डिसेंबर महिना, आणि त्या मुलाने काही दार उघडलं नाही, का तो गाढ झोपला होता. आणि त्याच जिजाऊच्या वेशामध्ये त्यांनी 6 वाजेपर्यंत ती दरवाज्याच्या बाहेर उभी होती. आणि शेवटी जेव्हा दूधवाला आला आणि मग आवाज दिला, नंतर नेमकं मी त्या दिवशी सकाळी पोहोचलो, माझं म्हणजे सकाळच्या कुठल्या तरी, आणि मी आलो आणि मी तू का बाहेर बसलो नाही, आम्ही दारच नाही उघडलं आणि दरवाजा तोडला, आम्ही घरात गेलो, त्या हा गाढ झोपलेला होता म्हणून. हे असे अनेक अनुभव आहेत. एक सगळ्यात कटू अनुभव, वणीच्या जवळपास एक नाव घेत नाही त्या गावाचं, त्या गावात कार्यक्रम होता इथं जिजाऊचा, आणि त्या कार्यक्रम सुरू असताना एक विशिष्ट संघटना आहे, त्या संघटनेच्या लोकांनी नाव घ्यायला करते संभाजी ब्रिगेड.